नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे ती म्हणजे राशीचक्रातल्या पहिल्या मेष राशीच्या जुलै 2024 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. नेहमीप्रमाणेच मंडळी, हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्मराशीनुसार माहिती करून घेत आहोत. तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत आपल्याला लागू पडतील असं बिलकुल नाही. कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत, आपल्या मूळ कुंडलीमधले कोणते ग्रह शुभ आहेत, कोणते अशुभ आहेत, कोणत्या ग्रहाची दशा महादशा सध्या आपल्याला सुरू आहे, त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य बिलकुल विसरून चालणार नाही. परंतु महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच, आणि त्यानुसार आपण करू शकता आपल्या या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार असलेले शुभ आणि अशुभ दिवस, तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा अत्यंत साधा सोपा आध्यात्मिक उपाय या महिन्यासाठी व्हिडिओच्या शेवटच्या भागात. या महिन्यामध्ये आपल्या राशीचा स्वामीग्रह मंगळ आपल्याच राशीमधून म्हणजेच मेष राशीमधून 12 जुलैपर्यंत गोचर भ्रमण करत राहणार आहे. आपण मासिक राशी भविष्याची ही माहिती चंद्र राशीनुसार घेत आहोत, म्हणजेच आपल्या कुंडलीमधील चंद्र हा आपल्या मेष राशीमध्ये आहे. अशा वेळी मंगळ ग्रह जेव्हा आपल्याच राशीमध्ये म्हणजेच मंगळाच्या मेष राशीमध्ये येतो तेव्हा चंद्र आणि मंगळ या दोघांची युती होते आपल्या कुंडलीसाठी किंवा आपल्या चंद्र राशीसाठी. ज्योतिषशास्त्रानुसार या चंद्र मंगळ ग्रहाच्या शुभ युतीला महालक्ष्मी राजयोग असं म्हणून ओळखलं जातं. यामुळेच आपली थांबून राहिलेली महत्त्वाची आर्थिक कामं पूर्ण होण्याच्या दृष्टीने वातावरणाची निर्मिती होताना दिसते. तसेच आपल्या विचारांमधली क्रिएटिव्हिटी वाढून कामातला वेग तर वाढतोच, परंतु वेगळ्या पद्धतीने काम करण्याच्या आपल्या कार्यकौशल्यामुळे यश मिळतं आणि कामातील आर्थिक लाभ पदरात पडतो. आपल्या कार्याचा गुणगौरवसुद्धा समाजात, कुटुंबात आणि आपल्या कामाच्या ठिकाणी या काळात तुम्हाला वाढताना दिसेल. तसेच 12 जुलैनंतर हाच मंगळ ग्रह कुंडलीच्या दुसऱ्या घरातून शुक्र ग्रहाच्या वृषभ राशीमधून गोचर भ्रमण करणार आहे. कुंडलीच्या या दुसऱ्या घराला धनस्थान म्हणून ओळखलं जातं. शिवाय हे कुटुंबाचं सुद्धा आर्थिक सुबत्ता दाखवणारं, आर्थिक स्थिती दाखवणारं घर आहे, त्यामुळे हा महिना आपल्याला आर्थिकदृष्ट्या लाभाचा राहणार आहे पुढचा कालखंड. तर आपल्या प्रयत्नांमुळे आपल्या कुटुंबाचे आर्थिक विकासाचे चक्रसुद्धा आपल्याला चांगल्या गतीने फिरताना दिसून येईल. या काळामध्ये आपण कुटुंबाच्या आर्थिक विकासासाठी घेतलेल्या निर्णयाचा फायदा आपल्या कुटुंबाला चांगल्या अर्थाने होताना दिसेल. अडून राहिलेली पैशाची व्यवहाराची कामं या महिन्यामध्ये तुमची आणि कुटुंबाची पूर्ण व्हायला लागतील. आर्थिक बाबतीमध्ये काही चांगले शुभ समाचारसुद्धा कानावर येतील. या दुसऱ्या घरामध्ये आधीपासूनच गुरुग्रहसुद्धा उपस्थित आहेत याच वृषभ राशीमुळे, त्यामुळे ह्या धनस्थानामध्ये गुरु आणि मंगळ ग्रहांची शुभयुती आपल्या बोलण्यातली सकारात्मकता वाढेल, कॉन्फिडन्स वाढेल, आपल्या कामातील आपली प्रेझेंटिंग स्किल असलेली जी काही अनुभूती आहे ती वाढताना दिसेल, त्यामुळे आपल्या बोलण्यातून आपण दुसऱ्यांवर योग्य ती छाप पाडू शकता. आपल्या राशीची जी मंडळी डेव्हलपर म्हणून कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्यासाठी तर हा कालखंड अत्यंत शुभ आणि लाभ वाढवणारा आहे. काही नवीन कामं त्या दृष्टीने आपल्या पदरातसुद्धा पडतील. एकंदरीत काय तर हा महिना आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाच्या आर्थिक विकासाच्या प्रगतीचा राहणार आहे. शुक्रग्रह आपल्या सुखस्थानामध्ये येतो आहे 6 जुलैनंतर, जो आपल्या व्यवसायाचा स्वामी ग्रह असा हा शुक्रग्रह चतुर्थ म्हणजे सुखस्थानामध्ये येतो आहे. शिवाय हे स्थान कुंडलीचं केंद्रस्थान असल्यामुळे या स्थानामध्ये शुक्रग्रहाची शुभ फळं देण्याची जी नैसर्गिक ताकद आहे, टेंडन्सी आहे, तीसुद्धा वाढलेली दिसेल, ज्यामुळे व्यापार, उद्योग आणि व्यवसायासाठी याचा सर्वोत्तम लाभ आपल्या राशीच्या व्यावसायिक मंडळींना मात्र होताना दिसून येईल. विशेष करून हा कालखंड आपल्या जुन्या उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी आपण नियोजन करून वापरला तर आपला आर्थिक फायदा जास्त होईल. स्त्रियांची आभूषणं, महागडं फर्निचर, सोनं चांदी याचा व्यापार, लक्झरी वस्तूंचा व्यापार, महागडी अत्तरं, सेंट्स, आईस्क्रीम पार्लर, ज्यूस सेंटर, साखर, गुळ, मिठाई, केक शॉप इत्यादी क्षेत्रातलं आपलं कामकाज, व्यापार, व्यवसाय, फॅशन डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग, ब्युटी पार्लर ह्या संदर्याशी संबंधित असलेल्या गोष्टी, तर गाड्यांचं गॅरेज, गाड्यांच्या सुट्या भागाची विक्री,
इलेक्ट्रिक वस्तूंची विक्री, मोकळ्या जागेची खरेदी विक्री, एने प्लॉट ज्याला आपण म्हणतो, जुन्या गाड्यांमध्ये असणारी खरेदी विक्रीचा व्यवसाय, अशा सगळ्या कार्यक्षेत्रात व्यवसायात कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना हा महिना व्यवसाय वाढीचा, आर्थिक लाभाचा आणि त्याच्यात आर्थिक वाढीचा राहील. तसेच नव्याने आणि या व्यवसायात पदार्पण करण्यासाठीसुद्धा हा महिना आपल्या राशीला शुभकारक राहील. या महिन्यामध्ये रवी आणि बुध या ग्रहांची साथ मिळत राहिल्यामुळे सरकारी कामाची टेंडर मिळवण्यासाठीसुद्धा आपण योग्य ते प्रयत्न केले तर यश मिळायची शक्यता जास्त आहे. काही सरकारी आर्थिक योजनांचा लाभसुद्धा अवश्य मिळवण्यासाठी हा कालखंड उत्तम आहे. त्यासाठी थोडी अधिकची मेहनत मात्र आपल्याला घ्यावी लागेल. तसेच ज्यांना सरकारी नोकरीच्या दृष्टीने महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत त्यांच्यासाठी रवी आणि बुध ग्रहाचा हा महिना साथ उत्तम देणारा राहील. पंचम स्थानामध्ये 19 जुलैनंतर येणारा बुधग्रह विद्यार्थ्यांना मनासारखं कार्यक्षेत्र निवडण्यासाठी अनुकूल असणार आहे. आपल्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाचा लाभ या काळात विद्यार्थी वर्गाला योग्य तो अभ्यासक्रम उच्च शिक्षणाचा निर्णय घेण्यासाठी उत्तम मिळेल. किंबहुना हेच मार्गदर्शन घेऊन आपण आपल्या पुढच्या शिक्षणाचा निर्णय घेणं आपल्यासाठी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी फायद्याचं राहील. शुक्र, बुध, रवी, गुरु या ग्रहांचा शुभयोग विवाह इच्छुक मंडळीनं या महिन्यात मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी मदत करतो आहे. तर ज्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे त्यांनासुद्धा योग्य ती संधी या महिन्यामध्ये मिळू शकते. शेतजमीन, बांधकामाची जमीन, राहतं घर, दुकान, सोनं यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी संधी या महिन्यात घेण्याच्या विचारात असाल तर अवश्य प्लॅनिंग करू शकता, संधी घेऊ शकता. आरोग्याचा विचार करता आपल्याला आपल्या आरोग्याच्या संदर्भात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. 12 जुलैनंतर मंगळ ग्रहाचं गोचर भ्रमण 12 जुलैनंतर शुक्राच्या वृषभ राशीमधून सुरू होत असताना आपल्याला आपल्या शरीरातील कफजन्य आजारांवरती विशेष लक्ष द्यायचं आहे. लिक्विड इन्फेक्शनपासून सांभाळायचं आहे. खाण्यापिण्यातल्या सवयींवरती या महिन्यामध्ये आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे. तसेच ज्यांना रक्तदोष, ॲसिडिटी, ब्लड प्रेशर, स्किन इन्फेक्शन, मधुमेह आणि किडनीचे आजार आधीपासूनच शरीरामध्ये आहेत त्यांनी या महिन्यामध्ये अवश्य आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वागावं आणि प्रकृतीनुसार पथ्यपाणी सांभाळायचं आहे. शनी, गुरु आणि मंगळ या तीनही ग्रहांची साथ या महिन्यामध्ये उत्तम आपल्या राशीला मिळत असल्यामुळे बऱ्याच दिवसापासून सुरू असलेली कोर्टकचेरीची जी काही कामं आहेत त्या कामातल्या अडचणी या काळात बऱ्यापैकी कमी होताना दिसतील. काही चांगले लाभाचे निर्णय या काळात आपल्या बाजूने कोर्टकचेरीच्या माध्यमातून लागताना दिसतील. तर स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाचे आर्थिक लाभ होणारे प्रसंग या काळात आपण अनुभवू शकता. हा कालखंड आपल्याला पारंपरिक कौटुंबिक व्यवसायामध्ये पदार्पण करण्यासाठीसुद्धा अनुकूल राहणार आहे. मंगळ ग्रहाची याही महिन्यामध्ये आपल्याला उत्तम साथ मिळत असल्यामुळे जी मंडळी आधुनिक तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, IT, कॉम्प्युटर सायन्स, मशिनरी, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रॉनिक अशा क्षेत्राशी संबंधित कार्यरत आहेत त्यांना विशेष लाभ मिळवून द्यायला हे ग्रहयोग सज्ज राहतील. तसेच आपल्या कामाच्या ठिकाणी काही तंत्रज्ञान, नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठीसुद्धा हा महिना आपल्याला सपोर्टिव्ह राहील. मंडळी, सध्याची वेळ, कालखंड, महिने हे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. हा कालखंड ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण मिळवू शकता चांगलं यश, नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आहे आपल्याला कार्याचा असलेला सुंदर असलेला अनुभव येण्याचा कालखंड, त्यामध्ये कुंडलीशास्त्र कशी करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेलं आहे. त्याची लिंक खाली दिलेली आहे, अवश्य जाऊन पहा. तसेच मंडळी, आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा आपल्या वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास, आपल्या करिअरची निश्चित दिशा आपल्याला जाणून घ्यायची असेल, कुठल्या कार्यक्षेत्र आपल्यासाठी उत्तम आहे त्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन या विषयामध्ये याची अवश्य आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अवश्य अपॉइंटमेंट बुक करा. कुंडली मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीनेच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी संपर्क नंबर 9892156163 थंबनेलवर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेच. शेअर मार्केटचा विचार करता या महिन्यामध्ये फायनान्स, बँकिंग, पॉवर, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक हे सेक्टर आपल्याला विशेष लाभ मिळवून देणारे राहतील. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम लाभाचा राहणार आहे. मंडळी, ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे मिळणारे परिणाम. मंडळी, आपण मासिक राशी भविष्य ऐकत आहोत.
यावेळेला चंद्राचं गोचर भ्रमण फार अभ्यासावं लागतं आणि महत्त्वाचं असतं, कारण चंद्र एका राशीतून एका घरातून दुसऱ्या घरात दुसऱ्या राशीमध्ये गोचर भ्रमण हे अत्यंत कमी दिवसांमध्ये करत असतो. म्हणजे एका राशीतून एका घरातून 2.25 दिवसांनी चंद्र आपली राशी स्थान बदलत असतो. त्यामुळे संपूर्ण महिन्याच्या 30-31 दिवसामध्ये चंद्र हा सगळ्या 12 राशीतून 12 घरातून गोचर भ्रमण करतो. असं हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा राशीला 6वं, 8वं आणि 12वं असतं तेव्हा त्या महिन्यात त्या दिवसांमध्ये काळजी घ्यावी लागते आपल्या आरोग्याची, आपल्या कार्याची. म्हणजे या महिन्यातलं चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या मेष राशीला 6वं, 8वं आणि 12वं अनुक्रमे राहणार आहे 12, 13, 17, 18, 25, 26, 27 या जुलै महिन्यातल्या तारखांना. त्यामुळे या दिवशी कोणतेही व्यवहार करत असाल तर सावधानतेने करा, आरोग्याची काळजी घ्या, मानसिक शांतता सांभाळा. चंद्राचं गोचर भ्रमण या महिन्यामध्ये अत्यंत शुभ राहणार आहे 1 ते 11, 14 ते 16, 19 ते 24 आणि 28 ते 31 या तारखांमध्ये. त्यामुळे काही महत्त्वाची आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी अवश्य आपण या काळात करू शकता, महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. म्हणजे काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक ना आम्ही नेहमीच खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, अवश्य ती पाहायला विसरू नका. या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 3 पाठ अवश्य सुरू ठेवा. तर संकष्टनाशक गणपती स्तोत्रसुद्धा 3 पाठ नित्य उपासनेमध्ये या महिन्यासाठी अवश्य सुरू ठेवा. तर मंडळी, ही होती आहे आपल्या मेष राशीची जुलै महिन्याची संपूर्ण माहिती. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण नेहमीच जाहिरात करत असतो, माहिती देत असतो. विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक मागवू शकता. याच पद्धतीने मागवू शकता परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला अतिशय अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार 151 रुपये फोनपे करून. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, सरस्वती यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, अन्नपूर्णा यंत्र अशी यंत्र आणि रुद्राक्ष मागवण्यासाठी सुद्धा आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या त्या सगळ्या विषयांची आणि नंतर आपली अपॉइंटमेंट, आपली ऑर्डर बुक करा. तर मंडळी, असा आहे मेष महिना, जुलै महिना आपल्या मेष राशीसाठी. आजचा हा विषय कसा वाटला आवर्जून कळवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि हो, आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. हा संपूर्ण महिना आपल्याला गणरायाच्या कृपेचा वर्षाव होणारा राहो हीच गजाननाच्या चरणी प्रार्थना. कळावे लोभ असावा. धन्यवाद.